डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी गौतम बुद्धांचा दम एकाच नाण्याचा दोन बाजू व्याख्याते किरण मेस्त्री यांची प्रतिक्रिया. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व तथागत गौतम बुद्ध यांचा दम या एकाच नाण्याचा दोन बाजू आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुयायांनी केवळ डॉक्टर आंबेडकर अंगीकृत न करता त्यांचा दम देखील परिपूर्णरित्या अंगीकृत करणे गरजेचे आहे व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे स्वप्न संपूर्ण भारत बौद्धमय करण्याची जबाबदारी संपूर्ण आंबेडकरी समुदायाची आहे, असे प्रतिपादन युवा व्याख्याते किरण मिस्त्री यांनी केले. ते निपाणी येथे ब्लू स्काय सोशल कल्चर युथ क्लब भीमनगर निपाणी यांनी आयोजित केलेल्या बुद्ध पौर्णिमेच्या कार्यक्रमाच्या प्रसंगी बोलत होते. कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या निपाणी शहर पोलीस स्थानकांच्या PSI कृष्णवेणी गर्ल हसुरिया होत्या. कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते तथागत गौतम बुद्ध व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे पूजन करण्यात आले. यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते बौद्ध वंदना घेण्यात आली. पुढे बोलताना किरण मेस्त्री म्हणाले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्यामध्ये शरीराने नसेल तरी विचाराने नेहमी जिवंत आहेत. तथागत गौतम बुद्धांचा अष्टांग मार्ग पंचशील अंगीकृत करणे गरजेचे आहे. तथागत गौतम बुद्धांचा दम हा विज्ञानवादी असून कोणत्याही अंधश्रद्धा धार्मिक कर्मकांड याला यामध्ये थारा नसल्याचे सांगितले. नेहमी सांगतात बाबासाहेब असे म्हणाले, बाबासाहेब कसं म्हणाले, बाबासाहेब आधी असं म्हणाले, बाबासाहेब मध्ये तसे म्हणाले, पण बाबासाहेबांनी शेवटी काय सांगितलं हे कोणच सांगत नाही. आणि आपण जर बाबासाहेबांचे अनुयायी असो तर बाबासाहेबांनी शेवटी काय सांगितलं तिथून आपल्याला सुरुवात करावं लागेल. माननीय तुम्ही म्हणाला बाबासाहेबांनी 21 वर्ष वाट पाहिली. 1935 ला बाबासाहेब येवले या ठिकाणी घोषणा करतात, मी हिंदू म्हणून जन्माला आलो पण हिंदू म्हणून मरणार नाही. आणि 1935 ते 1956 जवळजवळ 21 वर्षाचा कालावधी बाबासाहेब अभ्यास करतात. आणि ज्यावेळी बाबासाहेबांच्या असं लक्षात येतं की हा धर्म बदलणार नाही, हा धर्म माझ्या लोकांना माणसासारखं वागवणार नाही, त्यावेळी बाबासाहेब नागपूर या ठिकाणी धम्माची दीक्षा घेतात आणि सांगतात की मला भारत बौद्धमय करायचा आहे. PSI कृष्णवेणी गर्ल हसूर संतोष मेस्त्री, सामाजिक कार्यकर्ते सुधाकर माने, सामाजिक कार्यकर्ते जुबेर भगवान आदींनी आपले मनोगत व्यक्त केले. आणि शांतीपूर्ण देश आमचा भारत आहे. आणि इथं ह्या ठिकाणी आलेले सगळे लोक कोण आलेले आहेत, तुमचं पाहुणे म्हणून आलेले आहेत, सगळ्यांनी बघून आणि तुम्ही सगळं मिळून इथं काम केलेलं आणि हे प्रोग्राम आयोजन केलेल्याबद्दल खूप आवडलं मला. आणि त्याच्यासाठी तुमचं आयोजकांना आणि ब्लू स्टार ग्रुपांना मी अभिनंदन करतो. कशासाठी म्हटलं तर सगळं मिळून कार्यक्रम केलं तर केवढं छान असते, बघायला पण छान. आणि असं मनात येते आम्ही सगळं एकच कुटुंबाचे लोक आहे, बाहेरचं कोणी पण नाही, आम्ही सगळं एकच गल्लीमध्ये असते आणि एक प्रेमात आम्ही असते, म्हणून हे संदेश सगळं पोहोचते, सगळ्यांनी पोहोचते आणि हेच पोलिसांना पण पाहिजे. जेव्हा ऐकला जाचिला हे ब्लू सोशल कल्चर युथ क्लबच्या कार्यानंच घडलेलं आहे की स्टेजवर ज्या अधिकारी आहेत आमच्या निपाणी शहराच्या लाडक्या PSI मॅडम कृष्णवेणी मॅडम ह्या संदेशावरून हजारो वर्षाचे ह्या भारतामधील दुःख निवारण्यासाठी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महाडगाव निवडलं. त्या ठिकाणी 20 मार्च 1927 बाबासाहेबांनी 14 तळ्यावर एक सत्याग्रह करून ह्या दलित समाजाचं दुःख निवारण करण्याचं एक चांगला प्रयत्न केला. 20 मार्चला सत्याग्रह झाला आणि 21 मार्चला ज्या ज्या पायरीवरून महामानव पाणीगणी घेण्यासाठी उतरले त्याच पायरीवरून मनुवाद्यांनी हजार घागडी अशा बाहेर फेकल्या. ही अभिमानाची बाब आहे. खरं तिने काय म्हटलं हे उत्तर प्रदेशातनं आम्हाला समजते, निपाणी देऊन काय म्हटलं. एक वर्ड तिने म्हटलेलं की मी खडकावर झाड रोवलंय, ज्यांना फळाची अपेक्षा तिने सत्याकडे जावं. खरं माझं झाड ज्यावेळेला मोठा होईल फळ नाही दिलं तर तुम्हाला विसावा नक्की देणार, म्हणजे संयम हे तुम्ही राखा. हे वाक्य उत्तर प्रदेशच्या मित्रांना एक बॅनर मला व्हॉट्सअप केल्यानंतर मी पाठीमाग झूम करून बघितलं, त्याच्यात निपाणी उल्लेख
त्याला फोन करून विचारलो की निप्पाणी आहे काय. होय, निप्पाणी आहे, तालुका चिकुडी, जिल्हा बेळगाव. यावेळी या कार्यक्रमास ब्लू स्काय सोशल कल्चर युथ क्लबचे सर्व पदाधिकारी, महिला वर्ग उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार कर्मवीर राबते यांनी केले.